सांगली लोकसभा मतदारसंघासाठी स्वाभिमानीकडून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारीबाबत ऑफर देण्यात आली आहे. पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष असून स्वर्गीय गुलाबराव पाटील यांचे ते पुत्र आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघातून पृथ्वीराज पाटील यांनी आपण इच्छुक असल्याचं पक्षाला यापूर्वीच कळवलं आहे. मात्र मतदारसंघ स्वाभिमानीला गेल्यामुळं पृथ्वीराज पाटील यांची ही कोंडी झाली आहे. गेल्या काही महिन्यात पृथ्वीराज पाटील यांनी मतदारसंघामध्ये वाढवलेला संपर्क आणि जनतेकडून मिळणारा पाठिंबा यामुळं पृथ्वीराज पाटील यांचं राजकीय वजन वाढले आहे. त्यामुळं पृथ्वीराज पाटील यांची वाढती लोकप्रियता पाहून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी स्वाभिमानीकडून पृथ्वीराज पाटील यांना विचारणा करण्यात आली आहे. पृथ्वीराज पाटील यांनी स्वाभिमानीकडून लढावे अशी थेट ऑफर स्वाभिमानीच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे. पृथ्वीराज पाटील यांच्या निकटवर्तीयांनी याला दुजोरा दिला आहे. पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसचे विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष आहेत, तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे ते निकटवर्तीय आहेत. त्यामुळे स्वाभिमानीला सांगलीत उमेदवारांचा जरी शोध असला तरी पृथ्वीराज पाटील यांना स्वाभिमानीनं ऑफर दिल्यामुळं राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. मात्र स्वाभिमानी नेमकी कुणाला उमेदवारी देणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.